नभूनाट्याच्या अखिल भारतीय कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत नभुनाट्य हानुष मूळ लेखक भीष्म साहनी नाट्य रूपांतर चिरंजीत मराठी अनुवाद नीता गद्रे करते आहेत विनायक मोरे चालो चालो। <laughs> बाबा, बाबा वर्षांची मेहनत आज आई आई काय संकट आलं अग आई, आई लवकर ये बाबांनी तयार केलेला घड्याळ टिकटिक करायला लागलाय ला अगं चालू झालं ते घड्याळ तू लगेच ये अगं बघ तरी गप्प बाईस आता तुझ्या आईला कशाला बोलवतेस का मी आले तर तुमच्या त्या कौतुकाच्या ला, दृष्ट लागेल काय आई आई अग ऐक ना ऐक ऐक आई बघ आई चालू झालं ना घड्याळ चालतय तर काय पण यात नवीन ते काय तेरा वर्षात हे असं वीस एक वेळा तरी चालू झालं आणि नंतर बंद पण पडलं नाही पण ह्यावेळी चालूच राहील बघ तू सगळं गाव बोलतय की हनुष सगळ्यात हुशार कारागीर आहे पण तूच एक अशी आहेस की जिचा बाबांच्या योग्यतेवर विश्वासच बसत नाही तू तू लोहार काकांना विचार ना काय लोहार लोहारका यावेळी घड्याळ चालेल ना बाळ तसं वाटतंय खर <laughs> या खेपेला तुझ्या बाबानी कमानीला चालवण्यासाठी आणि पेंडुलमला हलवण्यासाठी जी युक्ती केली आहे ना त्यावरून असं वाटतय की असं वाटतय की ह्या खेपेला घड्याळ नक्कीच तयार होईल आई काल युनिव्हर्सिटीतून जे गणिताचे प्रोफेसर आले होते ना ते पण म्हणत होते की या वेळेस घड्याळ नक्की तयार होईल तुमची ना ती वाली गोष्ट लक्षात ठेवा ती वाली म्हणजे कोणती गोष्ट बाळा अहो तुम्ही म्हणाला होतात ना की जेव्हा हे घड्याळ शहराच्या एखाद्या उंच मिनारावर लागेल तेव्हा सगळ्यात आधी एक लहानशी खिडकी उघडेल त्यातून लाल तुरा असलेला एक कोंबडा आपले पंख फडफडवत बाहेर येईल आणि जोरात आरवेल नंतर पाच संत एका पाठोपाठ येऊन दर्शन देतील आणि आत निघून जातील <laughs> यांका हे सगळं मी म्हटलं ना तेव्हा तू चार वर्षांची गोल बटोल बच्चू होतीस <laughs> आणि मी मी तेव्हा तरुण होतो तेव्हा तुम्हाला दोघींना खुश करण्यासाठी मी तेव्हा तसं म्हटलं होतं तू वर्षांची झाली आहेस आणि मीड झालोय बाबा अग बाबांना काय विचारतेयस ह्या अभद्र घड्याळानच तर आपल्याला रस्त्यावरचे भिकारी बनवून सोडले आई पहिल्यांदा हे कुलप बनवायचे तर घर कस तरी का होईना चालू होत आज घरात विस्तव पेटला नाहीये कि अन्न शिजलं नाहीये <laughs> बाबा बाबा हे घड्या आता खरंच चालणार नाही का पुन्हा सांगा ना बाबा जरा बघूत ते मला लोहर भाऊ काय म्हणतोय ही ही जी कमानी हरते ना हा? ती गोल चक्राच्या दात्यांवर बरोबर येऊन बसते त्यामुळे हे चक्र चालतं मी काय म्हणतोय जरा घड्याच्या आत वाकून बघा ना जरा हा समजलं दांडीला वरच्या लिव्हरला बांधलं नाहीये कमानीला बांधलंय बरोबर भाऊ असं केलं तर कस चक्राच्या आतच दाते बसवले तर हानुष हा आताच चक्र बनवायला सहा महिने गेले हो आता नवीन चक्र बनवायला खूप महिने लागतील हो थांबा भाऊ मला आणखीन एक युक्ती सुचली कुठली तुम्ही एक काम करा हा तुमच्या दुकानातून पितळेची एक तार आणा हा आणि पेंडुलमच्या दांड्याला पितळेच्या ताराने बांधलं ना तर व्यवस्थित होईल बघा हा 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 बरोबर बोललो मी आता जाऊन पितळेची तार शोधून घेऊन हो यांका काय आई बाबांना सांग त्यांचे मोठे भाऊ आले त्यांना खाली पाठव बर बाबा आई बोलवते यांका बहुतेक दादादी काहीतरी चांगली बातमी आणली असणार चांगली बातमी कोणती बातमी बाबा अगं मी चर्चा त्या लॉर्ड पादळींकडे अर्ज केला होता ना हा? या घड्यासाठी मला वर्षभर जे अनुदान मिळत होत ते चालू ठेवावं त्यासाठी बहुतेक दादाने तो अर्ज मंजूर झाल्याची बातमी आणली असणार आता जातो त्यांना भेटायला आणि हे बघ तू इथेच बैस घड्याच्या जवळ आणि हात लावू नको कुठल्या गोष्टी ना बाबा भाऊजी तुम्ही तर बनलात पाद्री घर प्रपंचाची दुःख तुम्हाला काय समजणार कुलप करायचं चांगलं चा काम सोडून हे काट्यांचं घड्याळ बनवायचं भिकारड काम करत बसलेत आवाज तेरा वर्ष झाली माझा एकुलता एक निष्पाप पोरगा भुकेनी आणि थंडीनी मला सगळं माहिती आहे मला वाटत होत की नाही नाही भाऊजी तुम्ही कोणताही विचार केला नाही तुमच्या लहान भावाला तुम्ही उत्तेजन दिलं म्हणालात हे घड्याळ बनवलं तर साऱ्या जगात त्याचं नाव होईल अगं पण मला हे थोडंच माहिती होतं की तेरा वर्षात मोट ही घड्याळ बनणार नाही नाही भाऊजी तुम्ही हे बरोबर नाही केलं अहो मोठमोठे तज्ञ आणि शिकले सवारलेले कारागीर सुद्धा घड्याळ बनवू शकले नाहीत तर हा अशिक्षित गावढ कुलूपवाला काय घड्याळ बनवणार हे काय कात्या आपल्या नवऱ्याबद्दल असं तुच्छतेनं ना तिरस्कारानं बोलू नये जो पुरुष आपल्या कुटुंबाचा पोटही भरू शकत नाही त्याचा मान कुठली बायको करेल नमस्कार दादा मी जिन्याच्या पायरीवरच उभं राहून ऐकत होतो तुमचं बोलणं त्याचं काय हनुष बोलेन ना हजार वेळा बोलेन ऐकलं तर ऐकलं घाबरत नाही मी कुणाला मी सगळ्या जगाला ओढून सांगेन की तुम्ही नालायक आहात आपल्या बायको मुलांना भुकेनी मारता आहात <laughs> या घरात लग्न करून आले तेव्हापासून काडीचही सुख मिळालेलं नाही आहे मला आणि वरून माझे दागिने कपडे विकलेत माझा एकुलता एक मुलगा एक गेला कात्या कात्या हानुष तू अनुदान मिळावं म्हणून जो अर्ज केला होतास ना तो चर्चच्या अधिकाऱ्यांनी नामंजूर केलाय काय हो हानुष एकमेकांना दुःख देण्यात काहीच अर्थ नाहीये जेव्हा या जगात घड्याळ आलंच नव्हतं तेव्हा ही जग चालतच होतं ना तुझं घड्याळ वाजलं तरच लोक जागे होणार आहेत का दादा दादा पण पर... पण मी कधी म्हटलं की घड्याळ बनवून मी सगळी दुनियाच पालटवून टाकेन म्हणून अनुष हानुष हे घड्याळाचं प्रकरण संपून टाक त्यातच तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं हित आहे हा घे घे हानुष पितळेची तार तरी मिळाली बघ काय झालं का भाऊ आता या तारेची गरज नाही का घड्याळ बनवणं मला जमणार नाही पण पण असं काय झालं हे घड्याळ बनवण्यासाठी चर्चकडून जी मदत मिळत होती ती आता बंद झाली नाही मिळाली मदत तर नको मिळू दे मी माझ्या कामाचे पैसे अजिबात घेणार नाही पण हानुषला घड्याळाचं काम सोडायला सांगू नका मी लोहाराचं काम करतो पण पण माझं हृदय लोखंडाचं नाही आहे हा हा हानुष एवढासा होता तेव्हापासून माझ्या दुकानासमोर येऊन खेळायचा पूर्ण दिवसभर मला भाता चालवताना पाहायचा मला मला तेव्हाच वाटलं होतं की हा मुलगा एक ना एक दिवस कोणतं तरी मोठं काम हातात घेणार जेव्हा जेव्हा त्यानं घड्याळ बनवायचा निर्णय घेतला ना तेव्हा मला वाटलं मला वाटलं माझं एखादं स्वप्न पूर्ण होत आहे मग मा, मग मी जीव तोडून त्याच्या कामात मदत करायला सुरुवात केली हां हो बरोबर आहे भाऊ पण मदत करूनही घड्याळ बनलंच नाही तेरा वर्ष झाली तेरा वर्ष भाऊ दादा बरोबर बोलतोय मी आजपासून भाऊ पदवे तुम्ही इतकी वर्ष जे उपकार केलेत ते मी कधीच विसरणार नाही अनुष बाबा बाबा मी सगळं ऐकलं तुम्ही काय बोलतात बाबा अह कालच तर युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरांनी सांगितलं ना की आता घड्याळ बनेल बाबा नाही हे घड्याळ आता कधीच बनव बाबा 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 आता तुम्ही अशी फुलपच बनवत राहणार का बाबा तुम्ही बोलत का नाही आत मला माहिती आहे तुम्ही उदास झाला आहात पण तुमच्यापेक्षा जास्त मी उदास झाले जर जर घड्याळ बनलं असत तर घड्याळची आठवण करून देतेस मला हमी हनुश। लोहर भाऊ या या भाऊ या अरे आज सकाळी मला तुझा मित्र एमिल भेटला म्हणजे मीच गेलो होतो त्याला भेटायला तुझ्याबद्दल बोलायला माझ्याबद्दल मी त्याला सांगितलं की चर्चच्या अधिकाऱ्यांनी तुझं अनुदान बंद केलं एमिल म्हणाला घड्याळाचं काम थांबता कामा नाही अनुदान काय दुसरीकडून नाही मिळवता येईल ओ पण भाऊ कुठून मिळणार मी तर कुणालाच ओळखत नाही तुझ्या मित्राला येमिलला माहित आहे की आपल्या नगरपालिकेत आपल्यासारख्या कारागिरांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून तुला पैशाची मदत मिळू शकते अहो नाही भाऊ मी नगरपालिकेकडून पैशाची मदत नाही घेऊ शकत माझ्या दादानं मला सांगितलं होतं की नगरपालिकावाले आणि चर्चवाले यांचं आपसात अजिबात पटत नाही लॉर्ड पादरीला नगरपालिकेतल्या कारागीर व्यापाऱ्यांचा तिरस्कार वाटतो मी नगरपालिकेकडून जर पैशाची मदत घेतली ना तर चर्चवाले माझ्यावर नाराज होतील होऊ दे की होऊ दे नाराज आपल्याला काय त्यांचं ओ पण भाऊ दादानी सांगितलं की चर्चवाले नाराज झाले तर सरकार पण नाराज होतील आणि तुम्हाला तर माहितीच आहे की महाराजांवर लॉर्ड पादरीचा केवढा प्रभाव आहे ते आता मात्र हद्दच झाली घड्याणासाठी चर्चवाले स्वतः मदत तर करणार नाहीतच आणि दुसऱ्या कोणाकडूनही घेऊ देणार नाहीत भाऊ मी तुमचं बोलणं ऐकलंय आमचे हे चर्च वाल्यांना नाराज करून घड्याळ बनवणार नाही नाही तुम्ही कृपा करून जा बघू इथून आणि यांना शांतपणे कुलप बनवू द्या आई पण गप्पा बाईस आई अग पोरी तुझ्या अंगावरच्या चिंध्या बघ तुझा बाप कुल्प बनवेल तर घरात पैसा येईल दोन वेळच जेवण मिळेल कपडा लगता मिळेल आपली कारागिरांची नगरपालिका हनुषला घड्या बनवायला पैशांची मदत करेल पण एमिल नगरपालिकेची मदत घेतली तर चर्चवाले नाराज होतील आणि चर्च वाले नाराज झाले तर महाराज अहो नगरपालिकेच्या मीटिंग मध्ये ह्या सर्व मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे महाराजांच्या दरबारात नगरपालिकेच्या सदस्यांनाही पाठवण्याचा प्रस्ताव आहे पण एमिल जर हनुष पुन्हा घड्याळ बनवायला लागला तर कुलपा कोण बनवेल वहिनी तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तरही मी ए शोधलय आत ये नाव आहे जेकब नुकताच तुरुंगातून सुटून आलाय जेलमधून सुटून आलाय म्हणजे <laughs> हा चोर <सो> आहे <laughs> जेकब तुझी कहाणी तूच ऐक गावात मी एका लोहाराकडे काम करत होतो तीन वर्षांपूर्वी मी पादरीचं एक डुक्कर चोरलं होतं आणि त्याच अपराधासाठी मला मला तीन वर्षांची कैद झाली होती डुक्कर चोरला म्हणून तीन वर्षाची कैद हो अहो डुक्कर पादरींचं होतं ना म्हणून हां <laughs> मग पुढं काय झालं जेकब चार दिवस झाले जेलमधून सुटून पण सरकारचे शिपाई पुन्हा माझ्या मागे लागलेत हनुष तू ह्या मुलाला तुझ्या इथं नोकर म्हणून ठेव त्याला कुलप बनवायचं काम शिकव हे, हो। का हे तू काय बोलतोय एमील अरे ते मलाच खायला घरात काही नाहीये आणि याला कुठून खायला घालू बोलणं बरोबर आहे तुम्ही याला नोकर ठेवा काय हो का बोलतेस अगं इतके दिवस तू मला शिव्या घालतेस की मी घड्याळ बनवायच्या नादात तुझं घर बर्बाद केलं आणि आज तूच हे म्हणतेस की मी मी विचार केला हा तुमच्याकडून शिकून घेऊन कुलप बनवेल आणि मी ती बाजारात नेऊन विकेन तुम्ही पुन्हा घड्याळ बनवायचं काम सुरू करा अगं तू कात्या, काय कात्या बोलतेस हे बघा घड्याळ बनवण्यासाठी वन नगरपालिकेकडून भत्ता मिळतोय बाबा तुम्ही हो म्हणा अहो आता तर आई पण तयार आहे हा चल चल अनुष वरच्या खोलीत जाऊया आणि घड्याळचं काम सुरू करूया करू अरे बाबा नगरपालिकेच्या भत्त्याची बातमी खरी ना तू सांगतोयस ती हो तर जा वर जाऊन घड्याळचं काम सुरू कर घरासाठी रसद पाण्याची सोय मी करतो अहो आता विचार कसला करताय जा जा वर जा आणि काम सुरू करा <laughs> बाबा चला आपण वर जाऊया मी पण तुमच्या बरोबर काम करेन चला कात्या कात्या तुला समजून घेण्यात चूक केली बघ मी आता हलवून बघ हा हे बघा हॅलो हा हा बाबा घड्याळ <गड़ाय> चालू झालं चालू चालू झालं घड्याळ बनवून दाखवलं बाबा हा घड्याळ पुन्हा बंद पडलं अरे रे कळत नाही कुठं चूक झाली ती तीन वर्ष बरबाद झाली नाही नाही बाबा बाबा तुम्ही धीर सोडू नका बाबा भाऊ हां तुम्ही ना ह्या चक्राला चालवण्यासाठी दुसरी एक स्प्रिंग बनवा झालं हे कधीच वर्षांनी लोहर फोन बोलव लोहर फोन बोलवत दादाला बोलवत दादाला बोलवा आणि एमिल ला लवकर लवकर घड जाल जा घड्या बांधलं <laughs> घड्या बदल अभिनंद अभिनंद धन्यवाद धन्यवाद कारागिरांच्या नगरपालिकेच्या पैशातन घड्याळ बनलंय नगरपालिकेवर लागेल अनुचं घड्याळ बनलं अरे हो पा कमालच केली वा शांत वा ऐका शांत बसा आणि पालिका अध्यक्ष हुसाक साहेबांचं बोलणं ऐका नगरपालिकेच्या कारागीर आणि व्यापारी सदस्यांनो बंधूंनो आत्ताच हनुषचा मित्र आणि आपला सहकारी एमिलनं जी बातमी आणली आहे त्यामुळं घड्याळ बनल्याच्या आनंदावर विरजण पडलंय लॉर्ड पादरींची इच्छा आहे की हनुषनं बनवलेलं घड्याळ आपल्या देशातलं पहिलं घड्याळ आपल्या गावातल्या सर्वात मोठ्या चर्चवर लागावं त्यासाठी ते हनुषच्या पादरी भावातर्फे त्यांच्यावर दबाव टाकत पण एका वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही ती म्हणजे जेव्हा चर्चनं हानुषला घड्याळासाठी अनुदान देणं बंद केलं होतं तेव्हा आपण नगरपालिकेच्या वतीनं त्याला पाच वर्ष भत्ता दिलाय याचाच अर्थ हे घड्याळ नगरपालिकेच्या पैशातून बनलेलं आहे या अर्थानं व्यापारिकदृष्ट्या हे घड्याळ नगरपालिकेची मालमत्ता आहे श्रीयुत एमिल म्हणाले की हानुष सुद्धा घड्याळावर नगरपालिकेचा हक्क आहे हे मान्य करतो आमचा निर्णय असा आहे की लॉर्ड पाद्रींनी सामंतांच्या मदतीनं हे घड्याळ हस्तगत करण्याआधीच आपण ते नगरपालिकेवर लावावं बरोबर आहे बरोबर आहे मान्य पण आपण असं केल्यामुळे महाराज नाराज झाले तर या अडचणीचाही विचार आपण केलाय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच की पुढच्या महिन्यात महाराज नगरपालिकेत येत आहेत त्यावेळी आपण घोषणा करू की त्यांच्या स्वागतासाठीच आम्ही महानगरपालिकेच्या मिनारावर घड्याळ लावलंय बरोबर वा 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 वाणूस घड्या नगरपालिकेच्या मिनारावरच लावलं जावं आणि लगेच लावलं जावं बरोबर आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आज आपण इथे जो निर्णय घेतलाय ना त्याची बाहेर जराशीही कुणकुण लागता कामा नये परवाच्या दिवशी घड्याळ नगर अरे कधीतरी गरज पडायची हो आत्ता आणतो मला जाचा लोक सर्व Hmm. काय हे सगळं खरं सांगतोयस का तू हो म्हणजे लोकांनी असं स्वागत केलं सत्कार केला अरे मी काय खोटं बोलतोय का मग यांका तुला पण तिकडे यायला सांगितलं होतं मी हो अरे मलाही मनातून खरच यावं असं वाटत होतं पण कशी जाणार हे असले फाटके जुने कपडे घालून अरे एका व्यापाऱ्याकडून एमिल काकांनी जे कपडे आणले होते ना ते तर आई बाबांसाठीच होते हे पण चेकअप मी ना इथे खिडकीवर चढून लोकांना नगरपालिकेच्या चौकात जाताना <laughs> बघत होते बाबांनी बनवलेला घड्याळ बघायला सगळं शहर लोटलंय हे बघून मला खरंच खूप आनंद झाला जेकब हो हो, हो तुझ्या आईलाही खूप आनंद झालाय हो ना हो मी पण आज खूप आनंदात आहे अच्छा तू पण पण तुला काय एवढा आनंद झालाय तेच तुला सांगण्यासाठी तर अवजारांची पेटी घेण्याच्या भाण्यानं मी घरी आलोय अरे घड्याळ तयार केल्याच्या आनंदात तुझ्या बाबांनी मला बक्षीस देण्याचं वचन दिलं तुला कशाला रे बक्षीस घड्याळ तर माझ्या बाबांनी बनवलंय तू तर त्याच्या दांड्या आणि चाक पकडण्याखेरीज दुसरं काय केलंयस रे हो का मग अरे एक एक पार्ट बनवायला शिकलोय मी आता अच्छा तू बक्षिसाची गोष्ट सांगत होतास कोणतं बक्षीस मिळणार आहे रे तुला सांगू सांग ना नक्की सांगू हा हे माझ बघू दे आता आपलं लग्न होणार आहे तर लोकाला कशाला घाबरायचं वेडा जेकब हो कोणीतरी येत मी आ, मी अवजारांची पेटी घेऊन जातो जेकब हा तू अजून इथेच अरे अजून अवजारांची पेटी घेऊन नाही गेस तू नाही हा काय चाललोय मी लवकर जा हो हो बाबा हो। <laughs> तुम्ही परत आलात हो बाळ <laughs> उद्या सकाळी महाराजांनी मला आणि नगरपालिका वाल्यानं आपल्या दरबारात बोलवलं सावधान प्रणाम करा करा प्रणाम महाराजा धीराज दरबारात प्रवेश करत आहेत हो हा काय प्रकार आहे महाराजांसोबत लॉर्ड पादरी महाराज। कुठे आहे तो माणूस माझं नाव हानुष आहे म्हणजे नगरपालिकेवरच घड्याळ तू बनवलंस तर होय अन्नदाता आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत कुठे शिकला असतो ही कला हुजूर खूप लोकांनी मला मदत केली इथे युनिव्हर्सिटीत एक प्रोफेसर आहेत त्यांनी मला खूप शिकवलं शहरातल्या लोहारांनी सुटे भाग बनवून मला मदत केली नगरपालिका सुद्धा मदत केली महाराज नगरपालिका केली हुजूर मी खूप गरीब माणूस आहे गेल्या पाच वर्षात नगरपालिकेने मला खूप मदत केली हुजूर तू आमच्याकडे मदत का मागितली हुजूर आता घड्याळ बांधलं ही ही सगळी तुमचीच दौलत आहे आमच्याकडे मागितले असतेस तर तू जितके मागितले असतेस तेवढे आम्ही तुला दिले असते आता असं सांग की तू केलेलं घड्याळ जास्त आहे की ते दुसऱ्या देशातलं घड्याळ जास्त आहे माझं घड्याळ जास्त चांगलंय किती दिवस लागले तुला घड्याळ बनवायला जवळ जवळ सतरा वर्ष लागली काय सतरा वर्ष आता आणखी एक घड्याळ बनवायला लागलं तर त्यालाही सतरा वर्ष लागतील नाही हुजूर आता मला त्यातली मेख आहे किती दिवसात बनेल दुसरं घड्याळ दोन एक वर्षात बनेल कस होसाक आज्ञा करावी अन्नात आता दुसरं घड्याळ बनेल पण ते लागेल कुठे जिथे तुम्ही फरमावल तिथं उजूर पण हे घड्याळ नगरपालिकेवर लावताना आम्हाला तुम्ही विचारलं नाहीत आपण नगरपालिकेत येणारच होतात तेव्हा तुमच्या स्वागतासाठी आम्ही आम्हालाही ही तुमची चालक ही समजते हुसाक कोणाच्या परवानगीनं सांगा तुम्ही कोणाच्या परवानगीनं हे घड्याळ नगरपालिकेवर लावलात आम्ही हा उर्मटपणा कदापि सहन करणार नाही महाराजांची जशी आज्ञा ठीक तर मग अनुष हे घड्याळ करताना तू कोणता विचार केला होतास महाराजांच्या राज्याची शान वाढवण्यासाठी मी हे घड्याळ बनवलंय महाराज आपल्या खुशीसाठी मी हे घड्याळ बनवलंय महामंत्री अन्नदाता आम्ही प्रसन्न आहोत अनुषला एक हजार सुवर्णमुद्रा दिल्या जाव्यात त्याला दरमहा पैसे दिले जावेत तो या घड्याळ्याची देखभाल करेल महाराजांनी या फाटक्या माणसावर मोठीच कृपा केली <laughs> हुजूर मला आपल्या सेवेत एक निवेदन करायचं आहे बोला बोला हुसाक हुजूर तुमची परवानगी असेल तर नगरपालिका हनुषकडून आणखी एक घड्याळ बनवून घेईल जे महाराजांच्या महालावर लागेल आणखी <laughs> <अन्खी> एक घड्याळ <गड़ाया>। हो <laughs> कशाला हनुष तू आणखी एक घड्याळ बनवू शकशील पण तू तर म्हणालास की याला सतरा वर्ष लागली हुजूर आता दुसरं घड्याळ बनवायला इतकी वर्ष लागणार नाहीत त्याच्यानंतर आणखी घड्याळ मग तिसरं महाराज तुमच्या मेहरबानीनं आपल्या शहरात घड्याळ करणाऱ्यांची जमात बनू शकते आपण घड्याळ बनवून दुसऱ्या देशातही दे पाठवू शकतो वा वा जर शहरात घड्याळ लागली तर मग या घड्याळांचं महत्व काय होणार नदी पलीकडचं तुला राज्य आपलं शत्रू आहे आपलं घड्याळ त्या राज्यातही लागू शकतं का महाराज तुमच्या आज्ञेविना झाडाचं पानही हलू शकत नाही आमची आज्ञा जी असेल ती असेल पण तुम्ही आणि तुमची नगरपालिका या माणसाकडून घड्याळ बनवून बनवून घेऊन ती विकू इच्छिते हाच हेतू आहे ना तुमचा जी ते म्हणजे मला आता तर दुरून दुरून लोक आपलं घड्याळ पाहायला येणार अनुष हे घड्याळ आमच्या राजाची शान वाढवायला बनवलेस हे तू खोट बोललास नाही हुजूर दुसरं घड्याळ बनवण्याचा माझा विचारही नव्हता हे हे घड्याळ हुजूर तुझ्या मनात नसेल पण चिंता नगरपालिका वाले त्यांच्या तर मनात आलं असेल ना आमचा अपमान आहे हा हे घड्याळ आमच्या पायावर ठेवायचं आणि त्याहूनही चांगलं दुसरं घड्याळ एखाद्या व्यापाराला विकायला जायचं काय म्हणणं आहे तुमचं हुजूर याला लालसा सुटेल हा दुसरा घड्याळ बनवेल नाही नाही बनवणार महाराज मी खात्री देतो हम्म खात्री आम्हाला एक खात्रीचा मार्ग सुचलाय आम्ही एक खात्रीचा मार्ग ठरवलाय हनुष दोन्ही डोळे काढून टाकावेत डोळेच नसतील तर हा घड्याळ कसं बनवेल अन्नदाता मायबाप असं करू नका असं करू नका मायबाप शिपाया याला घेऊन जा आणि लक्षात ठेवा की त्याच्याशी अदबीनं वागा तू आता वा राज दरबारी आहे घेऊन जा त्याला त्याचे डोळे असं जुलूम करू नका महाराज महाराज असा जुलै करू नका मला जीवंत गाडा मालक पण मला आंध्रा करू नका मालक ऐका माझ्यावर कृपा करा कृपा करा कृपा करा वा वा असं अद्वितीय गड्या आता दुनियेत एकच असेल एकाच काय लॉट पादरी हम्म एकच माझं माझ घड्याळ वाचत आज इतकी वर्ष झाली नगर नगरपालिकेवर लावलेलं ला, माझ्या घड्या नाही आता ते नगरपालिकेचं घड्याळ आहे महाराजांचा घड्याळ आहे या घड्याळामुळेच माझे डोळे केले आंधळा झालो भी काय काय गंभाते बा महाराजांनी मला आग्रह पण बनवलं आणि दरबारी पण बनवलं वा, वा। मोहरा दिला दर महिन्याला भत्ताही बांधून दिला मला घरातले <laughs> घरातले सगळे आनंदी झाले सगळे आनंदी झाले घराचा कायापालट झाला माझ माझा घर तर श्रीमंतच झालं माझ्या कुटुंबाला सगळ्या सुखसुविधा थाटपाट मिळाला आणि माझ्यासाठी माझ्यासाठी संपणारी अंधारी रात्र तरफळाट न हे खड्याला वाचत ना तेव्हा तेव्हा माझ्या हृदयावर हातोडे पडतायत की काय असं वाटत नाही साठी मला आंधळ केलं गेलं मला जिवंतपणीच मारलं गेलं त्या त्या घड्याला जिवंत राहायचा अधिकार नाहीये त्याने जिवंत राहता कामा नाही बाबा बाबा काय झालं बाबा तू तुझे तुझी आई कुठे बाबा आई स्वयंपाकघरात आहे बरोबर ती स्वयंपाकघरात नोकरांकडून गोड पकवन बनवून घेत असेल नाही का नाही बनवणार आता ती राज दरबाराची बायको आहे ना आणि <laughs> तू तू तर आता राजकुमारी आहेस <laughs> तो तो कुठे राजकुमार तुझा नाव अ... राज कुठे कुठे तुझा राजकुमार <laughs> सगळे सगळे माझ्या आंधळेपणावर आंधळीपणावर करताय नाही बाबा बाबा मला माफ करा या घडाचा आवाज ऐकते ना कोण जाणे माझ काय होत मला कळत नाही आग आग धडायला लागते माझ्या माझ्या कळसात वेडा वेडा होतो मी तू तू तु, तूच माझी काठी आता तूच तूच माझे डोळे चल चल बाळा मला जरा बाहेर फिरायला घेऊन चल मला बाहेर फिरवणार बाबा बाहेर हो बाहेर चल बा घरात पडून पडून श्वास कोणतो ग माझा तुला तुला एकटीला यायचं तसं तर तर जेकबला हो, 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 ला बोला माझी काठी दे काठी दे माझी घ्या हे घ्या बाबा मी जेकबला बोलवते जेकब जेकब काय झालं झालंय का बोलवलंस आणि कुठे जाते अरे बाबांना बाहेर फिरवून आणते तू पण चल ना चल या बाबा बाबा सावकाश एमिल मला तर कळतच नाही हे हानुषला कसं सांभाळायचं ते कधीही चौकात केलं ना की दगड फेकून घड्याळ फोडायला बघतात घरात थांबायलाच तयार नसतात ते आणि जबरदस्तीने थांबवलं तर उदास पडून राहतात दरबारात हजेरी द्यायलाही त्यांना जायचं नसतं आणि बोलायला जावं तर अंगावर येतात रात्रभर झोपत नाही तगमग तगमग चाललेली असते नुसती बडबडत असतात मनातल्या मनात, मनात कुडत असतात पण घड्याळाचा आवाज ऐकला ना की वेडे पिसे होतात <laughs> ते मला सगळं कळतंय हनुषला खूप यातना होत आहेत खूप विचार केल्यावर मला एक उपाय सुचतोय उपाय कोणता उपाय हनुषला अशा जागी घेऊन जायचं जिथं त्याला घड्याळाचा आवाज ऐकूच येणार नाही हे हे काय सांगताय घड्याळाचा आवाज ऐकल्याशिवाय त्याला चैन तरी कुठे पडतय त्याचाच आवाज ऐकून तर ते जगतायत नाही वहिनी घड्याळाचा आवाज ऐकून त्याच्या हृदयावर जणू सुरी फिरतीये म्हणूनच तर तो त्याला तोडून टाकायचा प्रयत्न करतोय वहिनी हनुषने जर पुन्हा घड्याळ बनवायला घेतलं तर अरे काय चेष्टा करताय डोळे नसताना ते घड्याळ कसं बनवतील वहिनी बनवू शकतो म्हणजे त्याचे हात धडधाकट आहेत त्याचा मेंदू शाबूत आहे एमेल, एमेल, तुम्ही तुम्ही हनुषला आणखी संकटात टाकताय का तुम्ही विसरलात महाराजांनी हनुषला दुसरं घड्याळ बनवायला मनाई केली आहे नाही नाही जर त्यांनी दुसरं घड्याळ बनवण्याचा प्रयत्न केला ना तर महाराज त्यांना जिवंत सोडणार नाहीत अहो वहिनी हनुष इथं घड्याळ थोडंच बनवणार आहे म्हणजे म्हणजे त्याला इथून लपून छपून दुसऱ्या राज्यात नेलं जाईल महाराजांनाच काय कुणालाच कळणार नाही दुसऱ्या राज्यात कुठल्या राज्यात जवळच्याच तुला राज्यात तिथला जोर्जी नावाचा एक व्यापारी हनुष कडून एक मिनारी घड्याळ बनवू इच्छितो तो, तो राहायला घर देईल पैसे देईल घड्याळ बनवण्यासाठी सगळं सामान देईल हनुषला घेऊन जाण्यासाठी तो व्यापारी आपल्या शहरातल्या एका धर्मशाळेतच सध्या राहतोय नाही एमिल हनुष नाही जाणार तुला राज्यात अरे जरा विचार कर जर हानुष इथून गायब झाले तर तर महाराज मी माझी मुलगी जावई कोणालाही जिवंत ठेवणार नाहीत अहो वहिनी तुम्ही सगळे त्याच्याबरोबर जाल काय इथलं घरदार सोडून नाही नाही एमिल आमच्या संकटात तू भर घालू नकोस हनुष आता फक्त आंधळे उगीच जीव पण गमावून बसायचे का त्या वहिनी हनुष एकतर एखाद दिवशी इथं झुरून झुरून मरेल तरी किंवा घड्याळ तोडण्याचा प्रयत्न केला म्हणून महाराजांच्या हातून मारला तरी जाईल तुला यंका आणि जेकबनं सांगितलं नाही का काय कालही हनुषन खड्यावर दगड फेकले होते काय खरंच हो बाप रे आता काय करू मी कसं समजावू हनुषला असं वाटतं की घड्या तोडून फोडून महाराजांचा बदला घ्यावा महाराजांवर सूड नाही त्यांना कसं समजावू आजही ते यांका आणि जेकब बरोबर फिरायला गेलेत देवा देवा त्यांना सद्बुद्धी दे शांती दे अजूनही चाललंय बाबा ते तुम्ही बनवलंय चालणारच ना मी बनवलेलं कड्या काका आता काका घरी चला हो जेकब कुठली घोडागाडी येते का ते हो नाही तर महाराजांची स्वारी येते काका महाराजांची स्वारी कुठून येते कुठून येते राजमाराकडून म्हणजे उजव्या बाजूने का हो उजव्या बाजूने आहे जेकब आहे की ना मला जरा महाराजांच्या स्वारीजवळ नेता येईल का तुला मला सांग ना म्हणजे मला महाराजांना प्रणाम करायचा आहे हो हो काका नेतो नेतो आली का स्वारी काका भादा। भादा भादा भादा। खाँगा, भादा खाँगा भादा। भादा। काका महाराजांची स्वारी आली आहे काय केलं तुम्ही नशीब घोड्यांच्या टापाखाली आला नाही बाबा बाबा हे काय केलं तुम्ही बाबा बाबा तुम्हाला काय झालंय घड्याळ तोडू शकला नाही नाहीत स्वतःचा जीव द्यायचा प्रयत्न केला तुम्ही एमिल तू तु अरे आम्हाला दोघांना छतावर का बोलवलंयस हानुषला जखम झाली आहे मला त्याच्याजवळ बसून का तेव्हानी आता काळजीचं कारण नाही अंकनं त्याची मलमपट्टी केली आणि ती त्याच्याजवळच बसली मी म्हटलं तसंच झालं ना हनुष घड्याळ फोडू शकला नाही तर त्यानं आत्महत्येचा प्रयत्न तरी केलाच काय जे हां तुम्ही बरोबर बोलताय मला पण तसंच वाटतंय मला तर काही सुचतच नाहीये कसं वाचव मी त्यांना त्याला वाचवण्याचा एकच मार्ग आहे त्याला ह्या घड्याळापासून दूर शेजारच्या तुला राज्यातच घेऊन जायला हवं हो। तो व्यापारी अजूनही इथंच आहे पण हानुष ऐकतील का त्याला त्या व्यापाराबद्दल आत्ताच काही सांगू नका तुम्ही तीर्थयात्रेला चालला आहात असं सांगून या शहरातून बाहेर पडा हा हे, हे बरं पडेल तुझं म्हणणं बरोबर आहे ठीक आहे तर मग मी जेकबला त्या व्यापाराकडे पाठवतो हो जेकब तू ती येहुदींची धर्मशाळा पाहिली आहेस ना आ, हो आहे हां तू तिथं जा आत्ताच तिथे जोर्जी नावाचा एक व्यापारी उतरलाय हां अंगाने जाड आहे नाकावर एक मोठा तीळ आहे हां त्याला बघितल्याबरोबरच तू त्याला ओळखशील ठीक आहे मी लगेच जातो आणि तू जसं सांगेल तसं कर हां जा पटकन हो हो जातो हां तर मग कात्या वहिनी निर्णय झाला कात्या कात्या कुठे हे बघे मी हानुष बोलवतोय मला काय झालं अनुष तुम्ही का, का कात्या, तू, तू, तू आता घड्याळ फसताना ऐकलंस का ग नाही माझं लक्ष नव्हतं ही यांका पण हेच म्हणते ते ते घड्याळ वाजायला हवं होतं टोले देण्यासाठी पण पण ते वाजलेलं नाहीये खूप वेळ झाला कात्या का त्या घड्याळ वाजलेलंच नाहीये जेकब जेकब तू ऐकलास का रे घड्याचा आवाज जेकब अरे जेकब इथे नाहीये बाहेर गेलाय तू बराच वेळ इथे आहेस ना तू तू ऐकलास का घड्याळचा आवाज ऐकलास नाही याचा अर्थ घड्याळ बंद पडला नक्कीच आता आता कोण तिथं जाऊन घड्याळ बंद का पडलं ते बघणार त्याच्या सुट्ट्या भागाने नक्कीच गंज लागलेला असणार हो oh, पण <laughs> तुम्ही का हैराण होताय है? हा घड्याळ बंद व्हावं असं तुम्हालाही वाटत होतच ना तू तू बरोबर बोलतेस का त्या बरोबर बोलतेस बरं झालं घड्याळ बंद झालं hmm. पण पण हे घड्याळ दोन वर्षही नाही चाललं ग असं कसं नाही हा हा माझा केवढा मोठा पराभव आहे की एक घड्याळ मी बनवलं आणि आणि ते दोन वर्षातच बिघडलं हनुष हनुष अरे तू मनाला लावून घेऊ नकोस आता तू आणखी एक घड्याळ बनवशी आणखीन एक घड्या अरे आंधळ्याची कसली चेष्टा करतोस बाबा आणि बर महाराजांनी पण मनाई केली मना आहे मला घड्याळ बनवण्यासाठी अरे इथल्या महाराजांनी मनाई केली ना आता तू दुसऱ्या राज्यात जाऊन घड्याळ बनवशी दुसऱ्या राज्यात कुठलं हे बघ हनुष आम्ही असा निर्णय घेतलाय की आपण हे राज्य सोडून तुला राज्यात जाऊया निर्णय घेतला मला न विचारता तुम्ही निर्णय घेतला परस्पर नाही आई काय आई आई सगळं गाव चौकाकडे पळत सुटलंय म्हणजे खरंच बंद झालंय शहरात गोंधळ माजलाय आणि हो एक शाही घोडागाडी समोर थांबलीये सैन्याचे एक अधिकारी आहे आणि भयंकर दिसणारे चार शिपाई सुद्धा दरवाजा उघड लवकर आई आम्हाला महाराजांनी पाठवलंय घड्याळ बंद पडल्यामुळे ते खूप नाराज आहेत महाराजांनी हनुषच्या नावानं एक हुकुमनामा पाठवलाय विचारलंय की घड्याळ बंद का झालं आणि ते ताबडतोब दुरुस्त करावं पण पण मला काय माहीत घड्याळ बंद का झालं ते जेव्हापासून माझे डोळे काढलेत तेव्हापासून मी घड्याळ पाहिलं देखील नाही फक्त हो। फक्त आवाज ऐकतो पण महाराजांचं म्हणणं आहे की घड्याळाच्या देखभालीसाठी दर महाभत्ता दिला जातो आमच्या बरोबर चला आणि ताबडतोब घड्याळ दुरुस्त करा मी मी घड्याळ कसं दुरुस्त अहो माझं सर्वात महत्त्वाचं अवजार म्हणजे माझे डोळे ते डोळेच आता नाहीयेत तर मी तुमचा तो चेला कुठे हा त्याला आपण बरोबर घेऊन चाला घड्याळाची देखभाल तोच करत होता ना हो पण तो, तो कुठेतरी बाहेर गेलाय मग तुम्ही चला अहो अहो माझ्यासारखा आंधळा माणूस जाऊन काय करणार तिथे तुम्ही मोकाट्यानं येणार आहात की म्हणजे मला माझ्याच घड्याळाजवळ तुम्ही फरफटत येणार आहात का महाराज खूप नाराज आहेत हे विसरू नका हा, महाराजांनी बोलावले तर तर जा जा ना चला सर मी येतो तुमच्या बरोबर नाहीतरी घड्याळ बनवण्याचा गुन्हा करून बसलो आहे त्याची शिक्षा तर भोगावीच लागेल महाराजांना त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण करू दे मी माझ्या मनातली इच्छा पूर्ण करतो चला बाबा ठीक आहे आम्ही यांना घेऊन जातो यांच्या हे नंतर तुम्ही तिकडच पाठवा हेमील हनुष मृत्यूच्या मुखात गेलाय ह्यांका मला खूप भीती वाटते काका काका बाबांना वाचो हो। हेमिल हेमिल मला वाटतं हनुष काहीतरी भयंकर कृती करणार आहे आणि अवजारांची पेटी तिथेच ठेवली त्यात मोठा हातोडाही आहे हनुष महाराजांचा सूड घेण्यासाठी घड्याळ कायमचं तोडून टाकेल हे बघ कसही करून त्याला गाठ आणि त्यांच्याकडे लवकर पाठव जा तू जेकब आता कुठे आणि कसा भेटणार तू आतापर्यंत त्या व्यापाऱ्या बरोबर हे शहर सोडून तुला राज्याच्या सरहदीपर्यंत जाऊन अधिकारी साहेब पोहोचला पायऱ्यांवरून घड्याळ पर्यंत घेऊन चाललाय का हे बघा पुन्हा सांगतो डोळे नसताना मी घड्याळ कसं दुरुस्त करणार महाराजांचा हुकुम आहे की घड्याळ तूच दुरुस्त करायचं आहेस तुझ्या मदतीसाठी तुझा तो चेला जेकब येईल मी माझ्या शिपायांना त्याला शोधण्यासाठी संपूर्ण शहरात सगळीकडे पाठवलं आहे आणि काय रे हां तुला खरंच माहीत नाही जेकब कुठं ते सकाळी तर घरीच होता नंतर कुठेतरी निघून गेला कुठे गेला मला खरंच माहीत नाही डोळे असलेले लोक कुठं जातात काय करतात हे डोळे नसलेल्यानं कसं समजणार साहेब <laughs> माझे शिपाई त्याला पाताळातूनही शोधून आणतील तू घड्याळातला दोष शोधायला सुरुवात कर डोळे नसतं ना मला काही हे ऐकायचं नाहीये आता रात्र व्हायला आलीये मिनाराच्या आत मशाली लावून उजेड करण्यात आलाय <laughs> माझ्या अंधाऱ्या जगात कुठलीही मशाल आता प्रकाश पाडू शकत नाही साहेब बडबड बंद कर आणि घड्याळ दुरुस्त करण्याचं काम सुरू कर घड्याळ तू बनवलंयस त्याच्या एकेका भागाची माहिती तुलाच असणार आहे लक्षात ठेव उद्या सकाळपर्यंत घड्याळ दुरुस्त झालं नाही तर परिणाम वाईट होतील समजलं साहेब समजलं साहेब साहेब मला तुम्ही घड्याळाच्या मशीनच्या बरोबर समोर देऊन उभं करा मी मी प्रयत्न करतो साहेब हं मला समोर उभं करा ठीक आहे हे बघ असा इकडे ये घड्याळ आत्ता तू घड्याळाच्या मशीनच्या बरोबर समोर उभा आहेस <coughs> <थे बागे, coughs> हो <हाँथ> का <लाँगे। coughs> <हाँगे। coughs> हे बघ हात लावून बघ बघितलं हात लावून बघितलं इथंच कुठंतरी आमच्या अवजाराची पेटी असेल साहेब ती ती शोधून माझ्या पायाशी ठेवता कसा साहेब बघा ना इथेच असेल कुठेतरी पेटी हां हां मिळाली ठीक आहे धन्यवाद साहेब साहेब तुम्ही आता जा मला इथं एकट्याला सोडा माझ्याजवळ कुणी येऊ नका साहेब जातो पण एक गोष्ट लक्षात ठेव मिनाराचे दरवाजे आणि पायऱ्या यावर माझ्या शिपाई पूर्ण पहारा देतात मी पण खालीच बसलो आहे जर पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर <laughs> ओ साहेब मी कसा पळून जाणार मला माहिती आहे ना आहे महाराजांच्या हुकमावरच मला इथे मिनारामध्ये कैद करण्यात आले मी कसं पळून जाणार जातो मी 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 हात लावून पाहिलं मी बनवलेलं घड्याळ आता माझ्या अगदी समोर आहे ज्याचा आवाज शहराच्या कानाकोपऱ्यात ऐकू जात होता ते घड्याळ आता एखाद्या प्रेतासारखा निशब्द झालाय निष्प्राण आज आज मी त्याला या शांततेतून कायमच मुक्त करतो महाराज महाराज आज तुमच्या प्रत्येक जुरू जबरदस्तीचा मी सूड घेणार आहे या या तो भला मोठा हातोडा होता ना कुठे कुठे मिळाला मिळाला आता एक दणकट घाव एखाद्या नाजूक सांध्यावर वर, वर पडला तर या घड्याचं काम तमाम होऊन जाईल कायमच कायमच मी नाही मला आता उशीर करून चालणार नाही उशीर नाही करून चालणार ना। या या हातोड्यानं थांब थांब कोणाचा आवाज नाही मला उगीच्या शंका झाला असा भास झाला इथे तर कोणीच नाहीये आणि मला आता वेळ घालवायचा नाहीये लवकर हातळा उचल आणि थांब हे काय करतोयस अरे करतो कौ, 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 कौने इस? कौने इस तू ज्याची निर्मिती केलीस ती तुझी निर्मितीच तुझ्या हाताने नष्ट करतोयस कोण आहेस कोण आहेस तू कोण आहेस तू मी मी तुझा अंतरात्मा अरे विड्यासारखं भागू नकोस बुद्धी शाबूत ठेव जरा अरे हानुष हे तुझ घड्याळ आहे नाही हे घड्याळ आता माझं नाही आहे हे त्या जुलमी राजाच आहे या घड्याळामुळेच मी आंधळा झालो अपंग झालो मी त्या जुलमी राजाला दाखवून देणार आहे की जो एखादी निर्मिती करू शकतो तोच ती नष्टही करू शकतो नाही जो बनवतो तो, तो तोडत नाही निर्माता हा संहार करता असूच शकत नाही निर्माता संहार करता निर्माता संहार करता असू शकत नाही होय तुला महाराजांचा संताप आलाय आणि तो संताप तू या घड्यावर काढतोयस तू तु तु तुझ्या घड्यावर रागव कसा शकतोस अरे हे घड्याळ आहे तू याला जन्म दिलायस अरे लोक याला हानुषचं घड्याळ म्हणून ओळखतात ईश्वरानं तुला प्रेरणा दिली शक्ती दिली कौशल्य दिलं कशासाठी तर एक अशी वस्तू बनवण्यासाठी जी शेकडो वर्ष टिकेल हानुष असेल किंवा नसेल पण पण हानुषचं घड्याळ असेल ते चालत राहील सदैव चालत राहील अनुषचं नाव ते घड्याळ अमर करेल तू या घड्याळाचा निर्माता आहेस संहारक नाही मी मी या निर्माता आहे होय होय मी निर्माता या घड्याळचा मी जन्म दिला आहे आपल्या आपल्या बाळाचा गळा आई कसा घोटेल नाही हे हे घड्याळ माझं आहे माझी अंका होय जणू माझी अंकच आहे या घड्याळाबरोबर माझं नाव जोडलं आहे नाही नाही हे घड्याळ मी तोडणार नाही माझ्या डोक्यात हे काय खूर शिरलं होतं कसलं पाप करायला निघालो होतो मी देवानं देवानं अगदी योग्य वेळी मला सद्बुद्धी दिली पाप करण्यापासून वाचवलं मला मी मी हे घड्याळ दुरुस्त करेन हो हे घड्याळ थांबलं तर माझी बदनामी होईल अरे पण हे काय माझ्या डोळ्यांसमोर एकदम ज्योती प्रकट झाली आहे मला मला माझं घड्याळ दिसू लागलंय त्याचे सगळे सुटे सुटे भाग माझ्या डोळ्यांना स्पष्ट दिसत आहेत घड्याळ घड्याळात काय काय का बिघाड झाला असेल का बंद पडलं हे जेकप जेकप असतात तर हे काम लवकर झालं असतं त्याला त्याला घड्याळचा एक एक सांधा माहिती आहे घड्याळ बनवण्याचं कौशल्य त्याच्यात आहे हे 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 चक्र हे चक्र ठीक आहे ही कामानी हो ही कामानी सुद्धा बरोबर आहे मग 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 हे घड्याळ बंद का पडला आहे अरे गड्याचं पेंडुलम गड्याचं पेंडुलम कुठे अरे अरे पेंडुलम तर खाली पडला आहे आता कळलं घड्याळाचं लिव्हर तुटलं आहे त्यामुळेच घड्याळ बंद पडला आहे लिवर लिवर कुठे आहे लिव्हर लिव्हर सापड सापड अरे देवा हे लिव्हर तर तुटलं आहे माझ्या हातून अशी आशीक कशी काय चूक झाली त्यावेळी मी लोहार भाऊनं सांगितलं होतं की लिवर घडवताना पितळ जास्त वापरू नका म्हणून लिव्हर कमजोर होईल पण पण त्याने ऐकलं नाही आणि हे तुटलं हे घड्याळ चालवण्यासाठी मला लिव्हरची दुरुस्ती रातोरात करावी लागणार अधिकारी साहेब अधिकारी साहेब अधिकारी साहेब हे 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 घड्याळ बंद का पडले ते कळलंय मला तुम्ही तुम्ही तु, तु तु एक काम करा माझ्या घराजवळ ना एक म्हातारा लोहर राहतो माझी बायको त्याला ओळखते या घड्याळचे सुटे भाग त्यानंच बनवले आहेत त्या म्हाताऱ्या लोहराला तुम्ही ताबडतोब इकडे घेऊन या साहेब ठीक आहे मी आत्ता शिपायांना पाठवतो हो लोहर भाऊ नवीन लिव्हर घेऊन आलात ना तुम्ही हे घ्या हे हा पण यात पितळेचं प्रमाण जास्त नाहीये ना नाही नाही लावू बघा अरे अरे पण तू कसं पकडणार नाही लोहर भाऊ मला घड्याळ पूर्णपणे दिसतय हे घ्यायली वर हे इथे 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 बसवा हा बसवा बसलं बसलं आता तो पेंडुलम जोडा हो 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 लगेच हा हा झालं चालू भाऊ घड्याळ पुन्हा चालू झालं भाऊ सुरू झाला भाऊ घड्या घड्याळ पुन्हा चालू झालं भाऊ 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 सकाळ झाली का सकाळ झाली लवकरच होईल होई। कोण कोणी मी कात्या हनुष लोहार भाऊंनी सांगितला घड्याळ दुरुस्त होईल मग लगेचच मी आणि अंका पळत पळतच आलो यां बाबा बाबा खर सांगू मला भीती वाटत होती की तुम्ही कि मीच बनवलेला घड्याळ मी, मी तोडून टाकेन हो, हो ना हो, हो बाळा पण पण देवानं माझ्या अंतरात्म्यानं माझ्या हातानं रोखून धरलं खरच हानुष तुम्ही किती प्रामाणिक का आहात कात्या <laughs> जगातला सर्वश्रेष्ठ कारागीर आहे मी आज खूप अब, हे, हे आता टोले देईल ना हो हो त्याची हो टोले देण्याची वेळ झाली आहे आता काही क्षणातच ते सैन्याचे अधिकारी येत असतील त्यांनाही आनंदाची बातमी सांगतो की सकाळ होण्याआधीच मी जयका शहरात कुठेच मिळाला नाही पण पण साहेब त्याच्या मदतीशिवाय मी घड्या दुरुस्त केला आम्हाला तर एवढंच कळलंय की काल संध्याकाळी भेटायला गेला होता सांग तुझा कट आता उघडकीस आलाय तू हे राज्य सोडून कुठल्या तरी दुसऱ्या राज्यात जाण्याची योजना आखली होतीस चल आता महाराजांनी तुला ताबडतोब बोलवलंय नाही 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 बडा घाबरू नकोस महाराजांनी आधी माझे डोळे घेतले आता आता जीव घेते एवढं बाबा मोठी गोष्ट ही आहे की जेकब जाताना घड्याळ कसं बनवायचं याची कला बरोबर घेऊन गेला मी बेनो तरी तरी माझी कला जिवंत राहील बाबा आणि ही सर्वात मोठी गोष्ट नाही बाबा या रडू नका रडू नका आज महाराजांच्या समोर जाताना मला मला कसलीच भीती वाटत नाहीये माझ्या लांबच्या सफरीच्या दुसऱ्या पडावापाशी मी चाललोय माहित नाही अजून किती पडाव हो बाकी आहेत पण पण आता मला खात्री आहे माझ घड्याळ बंद पडणार नाही कधीच बंद पडणार नाही अधिकारी साहेब बाबा चला मला महाराजांचा नभुनाट्याच्या अखिल भारतीय कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत नभुनाट्य हानुष मूळ लेखक भीष्म साहनी नाट्य रूपांतर चिरंजीत मराठी अनुवाद नीता गद्रे पात्र परिचय कात्या रचना वैद्य जेकब राहुल पिंगळे भाऊ आणि पाद्री श्रीकांत गोटे लोहार चाचा हेमंत भालेकर एमिल सागर गुजर हुसाक ज्ञानेश्वर नाईक महाराज राजीव चुरी यांका राजश्री जोशी आणि हानुष संजय बोरकर निर्मिती सहाय्य होतं भक्ती सावंत आणि पूजा काळे यांचं करते होते विनायक मोरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती